हाय मित्रांनो, आज बनवणार आहोत आपण गोबीचे पकोडे। चला तर लागणारं साहित्य पाहू। बेसन, तिखट, हळद, जिरे पावडर, धनिया पावडर, गरम मसाला आणि कोथिंबीर, मीठ। चला तर स्टार्ट करूया आपण रेसिपीला। चला गॅस ऑन करून घेणार आणि गोबीला थोडीशी उकडून घेणार आहोत। गोबीला पाण्यात उकडल्यानंतर आपण पकोडे बनवणार आहोत। चला तर आपण स्टार्ट बॅटर बनवायला आपण स्टार्ट करूया। तिखट, जिरे पूड, गरम मसाला, धनिया पावडर आणि मीठ चवीनुसार पण लागू। त्यानंतर कोथिंबीर, त्यात कोथिंबीर टाकायची थोडी बारीक चिरलेली आणि हे बॅटर आपण मिक्स करून घेऊ। तोपर्यंत आपले गोबी पण उकडत आहेत, जास्त उकडू द्यायची नाही गोबी। आपली गोबी पण उकडलेली आहे, ती काढून घेऊ आपण। हे पहा गोबी उकडले आहेत चांगले प्रकारे, ते आपण काढून घेऊ त्या प्लेटमध्ये। पाणी आपण पूर्ण टाकून घेऊ। चला आपण गॅसवर कढई ठेवली आहे तापवायला, गरम होऊन जरा तेल गरम करायचं आहे। तेल टाकूया, गरम होऊ देऊ जरा। आपलं तेल गरम होत आहे, गोबीचे पकोडे टाकायला सुरुवात करूया। गरम झालेलं आहे तेल, चला तर आपण एक एक टाकू द्या। आता गॅसची फ्लेम लो करायची, चांगले फ्राय होऊ द्यायचे गोबी पकोडे।
செய்கிறேன். हे बघा किती सुंदर असा कलर येत आहे ना गोबीला कपड्यांना. मीडियम आचेवर ठेवायचा आहे गॅस. छान असे क्रिस्पी फ्राय होतील कपडे. हे पहा किती छान असे क्रिस्पी झाले, ते आपण काढू का. कधी काम करताना सावधानीचे बाळगा, कारण ना एकदम मस्तपैकी क्रिस्पी झालेला आहे. हा पण आपण घणा काढून घेणार आहोत. हे पण दुसरे पण असे क्रिस्पी तळलेले आहेत, चला ते आपण काढू एका प्लेटमध्ये. चला तर रेडी आहेत आपले सोयाबीनचे. टेस्ट करण्यासाठी थोडीशी कोथिंबीर वर टाकूया, थोडीशी छान अशी गार्निशसाठी थोडी शेव टाकू. तुमच्याजवळ नसेल तर आपण तुम्ही ते स्किप पण करू शकता. चला तर झालेले आहे आपले गोबी पकोडे, आणि हे आपल्याला टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकतो आणि ब्लॅक सॉस सोबत केचप सुद्धा खाऊ शकतो. चला तर माझा व्हिडिओ आवडलास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स.